नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा शेतकरी दोस्त प्रसाद तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्या ॲग्रोप्रधान यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड सुरू आहे आणि या टोमॅटोच्या लागवडीनंतर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ज्या पानांवर नागाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो, कोवळ्या पानांवर ही नागाळी आपल्या पांढऱ्या पांढऱ्या रेषा सोडित जाते, कारण का तो मधला जो प्रकाश संश्लेषणाचा क्लोरोफिलीचा जो भाग आहे तो ती खाऊन घेते। या नागवळीविषयी आपण आज तिचा जीवनक्रम, तिचं कंट्रोल, तिच्या वेगवेगळ्या स्पेसिस याबद्दल माहिती घेऊ। शेतकरी बांधवांना सर्वप्रथम कोणत्याही कीटकाचा जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला त्याचा जीवनक्रम माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या जीवनक्रमानंतर आपण त्याचा कंट्रोल खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो। करायची असेल तर त्यापूर्वी आपल्याला त्याचा जीवनक्रम कसा आहे हे माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याही पूर्वी त्या स्पेसिस कोणत्या आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या नागाळ्या आहे हे माहिती असणं आवश्यक आहे। का तर टोमॅटोवर महाराष्ट्रात दोन प्रकारच्या नागाळ्या सध्या दिसून येत आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी पहिली कीड आहे ती म्हणजे तिचं जे सायंटिफिक नेम आहे ते ल्युरिओमायझा ट्रिफोली, तिचं चित्र मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर दुसरी जिचं नाव आपल्याला टूटा ॲप्सुलेटा असं तिचं सायंटिफिक नेम आहे, तिचं पण मी चित्र तुम्हाला दाखवतो। आता ह्या दोन महत्त्वाच्या नागाळ्या आहेत आणि यांचा खाण्याचा प्रकार तर सारखाच आहे, खाताना या मेसोपेलिसेल खातात। मेसोपेलिसेल म्हणजे ज्या ठिकाणी हरितद्रव्य जास्त असतं ते खाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसानकारक या आळ्या ठरत आहे, पण यांचा जीवनक्रम थोडा वेगवेगळा आहे आणि तो जीवनक्रम जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला यांचं कंट्रोल करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा वापरता येऊ शकतात। मग त्याआधी मी तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं जी ल्युरिओमायझा ट्रिफोली ही जी नागाळी आहे, ही नागाळी आपल्या घरातली जी माशी असते त्या माशीप्रमाणे असते आणि हिचं जे कुळ आहे ते कुळ हे डिप्थेरा नावाचं कुळ आहे। आता हे कुळ महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला ही ऑर्डर सांगतो आहे, कारण आपल्याला जी दुसरी नागाळी बघायची जिचं नाव टूटा ॲप्सुलेटा असं आहे, तिचं कुळ हे लिपिडोप्टेरम कुळ आहे, किंवा लिपिडोप्टेरम कुळ असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का तिचं जीवनक्रम पूर्ण झाल्यानंतर तिचे बनतात फुलपाखरं आणि फुलपाखरं बनल्यामुळे आपल्याला कंट्रोलच्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये एक प्रकारचा प्रकाश टॅप लावता येऊ शकतो, ज्याला आपण प्रकाश टॅप लावल्यामुळे ती मौत रात्रीच्या वेळेस एकत्र येऊन त्यांचा आपण कंट्रोल करू शकतो। पण जी दुसरी जी नागाळी, जी घरातल्या माशीची जी नागाळी, आपल्या घरात जशी माशी असते तशी ती नागाळी असते, तिचा जीवनक्रम थोडा वेगळा आहे, त्यामुळे तो ट्रॅप तिच्यासाठी चालत नाही, तर तिला आपल्याला इन्सेक्टिसाईडच फवारावे लागतात। मग आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी ल्युरिओमायझा ट्रिफोली नावाची जी सगळ्यात महत्त्वाची कीड आहे, म्हणजे आपल्या घरातली जी माशी असते त्या माशीसारखी असणारी जी नागाळी, तिचा मी जीवनक्रम तुम्हाला सांगतो। त्या जीवनक्रमाचा पूर्तता ही 15 ते 20 दिवसामध्ये होऊन जाते, जास्तीत जास्त 30 दिवस लागतात। त्यामध्ये सर्वात प्रथम तिचा म्हणजे प्रौढ अवस्था असते, त्या प्रौढ अवस्थेमधून ती स्वतःला आपल्या पोटाला म्हणजे तिच्या ॲब्डॉमनला ओव्हिपॉजिटर, ओव्हिपॉजिटर म्हणजे सुई असते ज्याद्वारे ती अंडे देते आणि अंडे दिले एखाद्या पानाच्या मधल्या भागाला तर त्या ठिकाणी ते अंडे उबतात। अंडे उबरतल्यानंतर त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या बिना पायाच्या आळ्या निघून येतात, त्याला सायंटिफिक टर्म पण आहे अपोडस, असा प्रकारचा सायंटिफिक टर्म आहे। आणि ती अपोडस म्हणजे त्यांना पाय नाही आहे अशा, आणि ती बाहेर निघाली, त्या लहान लहान पिल्लं निघाली का ते पण काय करतात आपल्या आईने शिकवल्याप्रमाणे हळूहळू हळूहळू आपल्या पानावरच्या ज्या प्रकाश संश्लेषण किंवा अन्ननिर्मितीचं काम करणाऱ्या ज्या सेल आहे ज्याला आपण मेसोपिली सेल म्हणतो सायंटिफिक टर्ममध्ये, त्या खायला सुरुवात करतात आणि खाल्ल्यानंतर होतं काय का आपलं झाड हे बिना प्रकाश संश्लेषणाचं राहून जातं, मग ते हळूहळू ते मरायच्या पण अवस्थेत निघून जातं। त्यानंतर त्यांचा प्युपा अर्थात होते ज्याला कोशावस्था आपण म्हणतो, आणि अशा लाल 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 किंवा तपकिरी रंगाच्या त्याच्या अशा त्या कोशावस्था दिसतो, आळ्या आपण पिवळ्या बघितल्या, आणि त्याचा जो मुख्य किंवा प्रौढ आहे तो प्रौढ पण पिवळ्या रंगाचा आपल्याला दिसून येत असेल, मी तुम्हाला चित्रात पण तो दाखवतो आहे। असा यांचा जीवनक्रम हा सगळ्यात महत्त्वाचा 30-22 दिवसात कंप्लीट होतो आणि आपल्याला सगळ्यात हानिकारक ठरणारी जी आळी अवस्था आहे ती आळी अवस्था 7 ते 8 दिवसाची असते, तेवढ्या 8 दिवसात ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान करून जाते। आणि हे सगळं चक्र पूर्ण झालं, प्युपा एक तर जमिनीत असतात म्हणजे कोश जमिनीत असतात आणि पुढे त्यांचं चक्र चालूच असतं। आपण दोन प्रकारच्या आळ्या बघितल्या, एक टूटा ॲप्सुलेटा प्रकारची आळी बघितली, दुसरी ल्युरिओमायझा ट्रिफोली नावाची आळी बघितली। आता या दोन्ही ज्या आळ्या आहेत यांचं वेगवेगळं जीवनक्रम असल्यामुळे तुम्हाला एक लक्षात येईल का जी टूटा ॲप्सुलेटा नावाची जी आळी आहे, जिचं चित्र मी तुम्हाला दाखवतो, ही आळी आपल्या टोमॅटोला फळ आल्यानंतरही इन्फेस्टेशन म्हणजे नुकसान घडवते आणि तिचं नुकसानीचं पद्धत आहे बघा, या चित्रामार्फत तुम्हाला कळलं असेल का अशा प्रकारचा तिचा नुकसानीचा प्रकार आहे। पण जी दुसरी आळी आहे जी आपल्या घरातल्या माशीसारखी असणारी जी आळी आहे, की तिचा आळ्यांचा जो पुढे जाऊन आपल्या घरातल्या माशीसारखा प्रकार तयार होणार आहे, ती आळी काही आपल्या टोमॅटोला नुकसान पोहोचवत नसते। मग या दोघींचा कंट्रोल करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहे,
त्या मेथड मी तुम्हाला कंट्रोल कशा करायचा याबद्दल तुम्हाला थोडक्यात कंट्रोल जाणण्यापूर्वी मी अजून तुम्हाला एक विनंती आहे की शेतकरी बांधवांनो एकदा आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपला यूट्यूबवर येऊन पण एकदा चॅनल बघा की नेमकं आपलं काम कसं चालतं आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबच्या त्या ठिकाणी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे आणि त्यामार्फत तुम्ही आमचे तुमचे जर काही प्रश्न असले ते तुम्ही आम्हाला सांगू शकतात. कारण आपल्याबरोबर बरेचसे जे कृषीचे विद्यार्थी PhD MSc-वाले विद्यार्थी पण आपल्याबरोबर आहेत, ते तुमच्या शंकांचं निरासन करण्यासाठी एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्ही एकदा या जरूर, त्यानंतर आपण एकदा कंट्रोल बघून घेऊ. कंट्रोलमध्ये तुम्हाला एक सांगतो का निसर्गामध्ये प्रत्येक निसर्गाने प्रत्येक कीटकाला मारण्यासाठी वेगवेगळे कीटक आधीच उपलब्ध करून दिलेले. ट्रायकोग्रामा नावाचा एक कीटक आहे, ट्रायकोग्रामा बॅक्टेरिया नाव. त्याचं चित्र तुम्ही बघत असाल तर टुटा ॲप्सुलेटा नावाची जी अळी आहे, म्हणजे पानं जागीच खाणारी जी अळी आहे, त्या अळीला कंट्रोल करण्यासाठी तिच्या अंड्यावर हा ट्रायकोग्रामा सब जिवंत राहू शकतो आणि आपल्या झाडाला वाचवण्याचं काम करतो. तिचं फील्डमध्ये निओक्रायसोचॅरिस फार्मोसा नावाचा एक कीटक आहे, हा एक मित्र कीटक आहे. त्याचं चित्र पण मी तुम्हाला दाखवून देतो. हा मित्र कीटकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या नागाळीला कंट्रोल करण्याचं काम करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा लँथेरा कॅमेरा किंवा घानेरी नावाचं जो झाड आहे, त्या झाडालाचं चित्र मी तुम्हाला दाखवतो. त्याची राख करून जर आपण आपल्या शेतामध्ये फोकून दिली तरी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या नागाळीचं कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने करता बघितलं. पण काही मेकॅनिकल कंट्रोल पण आहे, मी कृषीचा विद्यार्थी त्यामुळे तुम्हाला दहा गोष्टी माझ्यापरीने तरी सांगू शकतो. तर टुटा ॲप्सुलेटा नावाची ही जी अळी आहे, या अळीचा जो मॉथ किंवा जो पतंग आहे, तो पतंग आपल्याला रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये बागेमध्ये इकडे तिकडे अंडी घालताना दिसून येऊ शकतो किंवा मीटिंग त्यांचं जे मिळन आहे ते होऊ शकतं. मग त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर आपण काय करू शकतो, आपण प्रकाश सापळे लावू शकतो. प्रकाश सापळे लावा, खाली प्रकाश सापळे लावल्यानंतर त्याचं चित्र मी दाखवतो आहे. खाली तुम्ही एखादं रॉकेल किंवा एखादं इन्सेक्टिसाईड टाकून द्या आणि त्यांची मीटिंग जर आपण थांबवली तर आपल्या बागेमध्ये म्हणजे ह्या नागाळीचा प्रादुर्भाव कमी होईल. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार असा करता येऊ शकतो का, आपण वॉटर ट्रॅप लावू शकतो. वॉटर ट्रॅप जर आपण लावले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या वॉटर ट्रॅपमुळे त्या नागाळीचं कंट्रोल करता येऊ शकतं. त्यानंतर आपण लूरसुद्धा वापरू शकतो का, जेणेकरून ड्युरियोमायझा ट्रिफोली जी आहे ती कंट्रोल करता येऊ शकते. तिचं चित्र पण मी तुम्हाला दाखवून देतो आहे. अशा पद्धतीनं आपण कंट्रोल करून चारी पाची केमिकल, बायोलॉजिकल, मेकॅनिकल या सगळ्या पद्धतीनं आपण या नागाळीचं कंट्रोल करू शकतो. आणि तुम्हाला जर अजून यापूर्वी याच्यानंतरही काही माहिती हवी असेल अधिक तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही तुमच्या मदतीसाठी. शेतकरी बांधवांना केमिकल कसे फवारे याबद्दल सांगण्याची गरज नाही आहे, पण शेतकरी बांधवांना कोणतं केमिकल कधी फवारावं, कसं फवारं या माहितीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मार्केटमध्ये नीम ऑइल भेटतं, या नीम ऑइलचा आपण वापर जर केला, नीम ऑइल 5% तर आपल्याला प्रत्येक लिटरला 1 ml वापरून ह्या नीम ऑइलची फवारणी केली तर आपल्या झाडामध्ये एक विशिष्ट प्रकारचे गुणधर्म निर्माण होतात, जेणेकरून ही नागळे आपल्या झाडावर अंडी देत नाही. त्यानंतर आपल्याला माहीत असलेलं अवरमेक्टिन ग्रुपचं एक इन्सेक्टिसाईड आहे, अबामेक्टिन ज्याला आपण म्हणतो, हे अबामेक्टिन 1.9% ECI या फॉर्म्युलेशनमध्ये आहे. त्याचा वापर आपण जर प्रति लिटरला 1 ते 1.5 ml करून जर त्याची फवारणी केली तरी आपल्याला नागाळीचं कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. त्याचबरोबर बाकीचेही कीटक त्याद्वारे मारले जातात. सायँट्रोनिलीप्रोल, आता हे सायँट्रोनिलीप्रोल बऱ्याचशा मार्केटमध्ये ते वेगळ्या नावाने खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध आहे, पण मार्केटमध्ये बऱ्याचशा वेळेस त्यांचा जो घटक आहे तो सांगितला जात नाही. या सायँट्रोनिलीप्रोलचा 10.6% OD या फॉर्म्युलेशनमध्ये जे आहे, OD म्हणजे ऑइल डिस्पर्शल, या फॉर्म्युलेशनमध्ये ते आहे. त्याचा वापर आपण जरी केला तरी आपल्याला नागाळीचं कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं मार्केटमध्ये. त्याचबरोबर थायोमेथॉक्झाम हे निओनिकोटिनाइड ग्रुपचं जे इन्सेक्टिसाईड आहे, जे डायरेक्ट जाऊन नर्वस सिस्टीमवर काम करतं, त्याच्याबरोबर थायोमेथॉक्झाम प्लस क्लोरॅन्ट्रोनिलीप्रोल, थायोमेथॉक्झाम प्लस सायँट्रोनिलीप्रोल आणि त्याचबरोबर थायोमेथॉक्झाम प्लस लॅम्बडा सायलोथ्रीन, अशा प्रकारचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्या फॉर्म्युलेशनचा जरी आपण वापर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्या इन्सेक्टचा अर्थात नागाळीचा प्रादुर्भाव खूप चांगल्या पद्धतीनं रोखू शकतो आणि आपले तांबाटे चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतो. त्यानंतर कार्टाप हायड्रोक्लोराईड, आता हे कार्टाप हायड्रोक्लोराईड जे आहे ना, बऱ्याच वेळेस मॅगोट्सला मारण्यासाठी ते वापरतात. मॅगोट्स म्हणजे काय, मॅगोट्स म्हणजे ज्या अळ्यांना पाय नसतात, अपोडस ज्या अळ्या असतात, आणि ही नागाळी जी आहे ती लेरिओमायझा ट्रिफोली ही जी कुळातली जी नागाळी आहे ती नागाळी पाय नसणारी नागाळी आहे, आणि तिचा वापर तिचा कंट्रोल करण्यासाठी कार्टाप हायड्रोक्लोराईडचा सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे एकदा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं फवारणीबद्दल जर काही अडचण असेल तीसुद्धा निवारण करण्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपले व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. त्यापूर्वी तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपला एकदा लाईक करा, व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपली ही माहिती पोहोचवा, आपला हा चॅनल पोहोचवा.
त्यानंतर आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो, पुन्हा भेटू नवा विषय नवी माहिती घेऊन. धन्यवाद.